स्वागत आहे। मी पौर्णिमा लोकरे, मी अश्विनी परसोडे। जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। आज नागपंचमीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला। भारतीय संस्कृतीत नागपंचमी पासून विविध सण आणि उत्सवांना सुरुवात होत असते, त्यामुळे या सणाला विशेष महत्व आहे। विशेषतः हा सण नाग अर्थात सापाशी जुळलेला असल्याने नागोबा मंदिरामध्ये दर्शनासाठी नागरिकांची गर्दी पाहावयास मिळाली। परभणीतील गुलशना बागेतील नागोबा मंदिर व सुभाष रोडवरील नागराज कॉर्नरवर असलेल्या नागराज मंदिरात सुद्धा महिलांनी आज सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती। या ठिकाणी दगडावर कोरलेल्या नागोबाच्या सुंदर अशा मूर्त्या असून त्यांची आज महिलांकडून मनोभावे पूजा होताना दिसून आली। नागपंचमीचा सण माहेरवाशिणीचा सण म्हणूनही ओळखला जातो, त्यामुळे घरोघरी विवाहित महिला येतात। या निमित्त ठिकठिकाणी झोके खेळण्याचा आनंदही लुटला जातो। त्यानुसार शहरातील विविध उद्याने, नगर, कॉलनी आणि ग्रामीण भागात देखील झाडांना झोके बांधून महिला झोक्याचा आनंद घेताना दिसून आल्या। मानवत येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 102वी जयंती 1 ऑगस्ट रोजी उत्साहात साजरी करण्यात आली। शहरातील महाराणा प्रताप चौक मानवत येथून जयंती निमित्त मिरवणूक काढण्यात आली। सर्वप्रथम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार टाकून मुख्याधिकारी जयवंत सोनवणे, नगर परिषदचे अभियंता शेख अन्वर, समाजसेवक गणेश मोरे मान्यवरांनी अभिवादन केले। ही मिरवणूक नगर परिषद जवळ पोहोचल्यानंतर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी मानवत पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस सहनिरीक्षक फिरोज पठाण यांनी मार्गदर्शन केले। यावेळी पोलीस उपनिरीक्षक रमेश गिरी, स्वच्छता निरीक्षक ओम चव्हाण, समाजसेवक आनंद मामा भदरगे, समाजसेवक गणेश मोरे यांची उपस्थिती होती। थकीत पीक विमा भरपाई आणि शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी आज मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढून सत्याग्रह आंदोलन करण्यात आले। महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सरचिटणीस कॉम्रेड राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करून जिल्हा प्रशासनास विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। या आंदोलनात कॉम्रेड राजन क्षीरसागर, शिवाजी कदम, ओंकार पवार, चंद्रकांत जाधव, परमेश्वर जाधव, लक्ष्मण काळे, ज्ञानेश्वर काळे, पूजा लिपणे, दयानंद यादव, आसाराम बुधवंत, अरुण हरगड, अप्पा कुराडे, कैलास पारवे, प्रभाकर राऊत, शंकर पालकर, नरहरी काळे, नारायण यादव, ममनाथ कोल्हे, श्रीनिवास वाकणकर, अनिश शेख, अंगद भोरे आदी सहभागी झाले होते। लोकमान्य नगरातील सावित्रीबाई फुले मुलींचे हायस्कूल या ठिकाणी स्वर्गीय संजय देशमुख यांच्या 56व्या जयंती निमित्त रक्तदान शिबिर, विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश काटकर, महापालिका आयुक्त देविदास पवार, आयकर विभागाचे सहाय्यक आयुक्त धनंजय देशमुख, शिक्षणाधिकारी श्रीमती आशा गरुड, डॉक्टर विवेक नावंदर, प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब जाधव, ऍडव्होकेट अशोक शिंदे आदींची यावेळी उपस्थिती होती। महसूल विभाग व जिल्हा प्रशासनाचा कणा असून महसूल विभागास त्याच्या कामाशिवाय वेळेवर येणाऱ्या सर्व कामांचे सनियंत्रण करत कामे करावी लागतात। याकरिता महसूल विभागाने सकारात्मक दृष्टिकोनातून जनतेची कामे पारदर्शक आणि संवेदनशीलतेने करावीत असे आवाहन जिल्हाधिकारी आचल गोयल यांनी केले। जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी आचल गोयल या बोलत होत्या। यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडतकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी निवृत्ती गायकवाड, उपजिल्हाधिकारी अरुण झराड, जिल्हा पुरवठा अधिकारी मंजुषा मुक्ता, उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, उपजिल्हाधिकारी स्वाती दाभाडे, श्री मांडवगडे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी महसूल विभागातील विविध संघटनेचे प्रतिनिधी, उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, सुधीर पाटील, दत्तू शेवाळे, शैलेश लाहोटी, तहसीलदार प्रतिभा गोरे, पल्लवी टेमकर, सारंग चव्हाण, सुमन मोरे, दिनेश थांबले, संजय बिराजदार, सखाराम मांडवगडे, गोविंद येरमे, जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहाय्यक के एस मठपती, सी टी टेकनूर यांची उपस्थिती होती।
आपण शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला आहे। एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेच्या परभणी जिल्हा प्रमुख पदी आपली नियुक्ती करण्यात आली आहे अशी माहिती माजी खासदार ॲडव्होकेट सुरेश जाधव यांनी आज मंगळवारी त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषद दिली। शिवसेनेतून शिवसेनेचा मूळ विचार घेऊन भारतीय जनता पक्षासोबत समन्वयाने यापुढे काम केले जाईल असेही ते म्हणाले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्याला मान सन्मान दिला, चांगली वागणूक देखील मिळाली, मात्र स्वतंत्रपणे काम करता यावे म्हणून पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदाचा राजीनामा आपण दिला असल्याचेही जाधव यांनी सांगितले। यावेळी माजी जिल्हा प्रमुख भास्कर लंगोटे, केशवराव कदम, अरविंद देशपांडे, महादेव भंडारे, अनंत दोईपोळे, प्रकाश फरणकर, नरहरी रेंगे, तानाजीराव कदम, प्रदीप कुलकर्णी, शीला शेट्टे, भानुदास शिंदे, शाहूराव मुळे, दत्तराव नागमोडे, शेख अफजल, पवन घुमरे, अर्जुन गुरमाळे, चंद्रसेन राठोड आदि उपस्थित होते। शहरातील अमीन कॉलनी येथील रहिवासी असलेले हिंगोलीचे जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी पठाण शफीक अहमद खान असगर खान हे नियत वयोमानानुसार शासकीय सेवेतून 31 जुलै रोजी सेवानिवृत्त झाल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने निरोप समारंभाचा कार्यक्रम घेण्यात आला। पठाण शफीक अहमद यांनी नेहमीच जनसामान्यांच्या कामांना प्राधान्य दिलेले आहे। उत्कृष्ट सेवा देत अनेकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे